ग्रामीण भागातील नागरिकांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी या उद्देशाने दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीने वाळुंज येथील राम सत्य लॉन येथे 100 बेडची व्यवस्था केली आहे. या आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी अशा सेंटरमुळे कोरोना प्रसारास आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी हरिभाऊ कर्डिले, बाबा पाटील खरसे, रेवणनाथ चोबे, बन्सी कराळे, बाळासाहेब निमसे, दिलीप भालसिंग, शरद बोठे, सुभाष निमसे, महादेव शेळमकर, बाळासाहेब दरेकर, विजय शेळमकर, नवनाथ हिंगे, राजू हिंगे, विकास मस्के, भरत दादा दरेकर, रमेश दरेकर, सुखदेव दरेकर, अनिल मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती माडगे, गटविकास अधिकारी सचिव गाडगे, नायब तहसीलदार माधव गायकवाड, रोई छत्तीसीचे सरपंच, मंडल अधिकारी वैशाली साळवे, योगीनाथ चोकडे, उषा सावंत, डॉक्टर अनिल ससाने, अश्विनी बरबडे, मोहसिन पठाण उपस्थित होते. नगर तालुक्यामध्ये कृषी वाळुंज गावामध्ये राम सत्य लॉन या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आज आपण आयसोलेशन सेंटरचं उद्घाटन माजी मंत्री बबनराव पाचपुते साहेबांच्या हस्ते आणि शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये आणि मार्केट कमिटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण आयसोलेशन सेंटर प्रथमच बाजार समितीच्या वतीने सुरू करण्याचं काम आपण केलं. त्याचं कारण एकच आहे का, आता घरामध्ये ठेवून काय आपल्याला माहिती आहे का, जो काही पेशंट आता करोना टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह निघतो आणि घरामध्ये राहण्याची व्यवस्था कुठल्याच प्रकारची कोणत्या कुटुंबामध्ये मला असं वाटतं नाही. मग तो कुटुंबामध्ये लागण होती, शेजाऱ्यामध्ये लागण होती, गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढत चालली, म्हणून हे आयसोलेशन सेंटर आपण आज वाळुंज गावामध्ये सुरू केलं. ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल, गरज असेल, त्या त्या ठिकाणीसुद्धा आम्ही बाजार समितीच्या वतीने आयसोलेशन सेंटर सुरू करण्याचं काम केलं जाईल. नुसतं आयसोलेशन सेंटरच नाही, परंतु जे काही पेशंट इथं राहतील, त्यांची पाण्याची असतील, टॉयलेट बाथरूमची असेल, जेवणाखावण्याची असेल, नाश्त्याची असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठरव असा आता बाजार समितीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी घेण्याचा निर्णय काम केलेलं आहे. त्यामुळं बाजार समितीच्या सर्वच पदाधिकाऱ्यालाही मनापासून आपण धन्यवाद दिले पाहिजे. त्याचं कारण आज आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करोनाने थैमान घातलं आहे. आज आपण पाहतो का पेशंट घरामध्ये राहतात आणि त्यांचा स्कोअर वाढतो आणि ज्या वेळेला 15, 16, 17 स्कोअर येतो, मग त्यावेळेला लोकप्रतिनिधीकडे मागणी केली जाते का आम्हाला ऑक्सिजनचा बेड द्या, व्हेंटिलेटरची व्यवस्था करा, आम्हाला इंजेक्शनची सोय उपलब्ध करून द्या, परंतु कुठल्याच प्रकारची ती उपलब्ध काय होत नाही. म्हणून याला जर आपल्याला आळा बसवायचा असेल, कुठंतरी आता ही चेन बंद करायची असेल, तर लॉकडाऊन तर हा राज्य सरकारने निर्णय घेतला, परंतु लॉकडाऊनबरोबर जर कदाचित तुम्हाला सांगतो का ह्या आयसोलेशन सेंटरमध्ये जे करोना टेस्ट निघाल्यानंतर पॉझिटिव्ह जे आलेत ते जर ठेवण्याचं काम केलं तर मला असं वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम त्याचा होईल आणि चेन मात्र मला असं वाटतं निश्चितपणे तुटवेल याची खात्री आणि विश्वास असल्यामुळं आज आम्ही ही आयसोलेशन सेंटर खरं वास्तविक पाहता सुरू करण्याचा निर्णय घेतला. कैलास सुशी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती संचालित कोविड सेंटरचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. राज्याचे माजी मंत्री, माजी आमदार शिवाजीराजे कर्डिलेसाहेब, त्याचप्रमाणे नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रभूदादा पाचपुते आणि नगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्रामभाई जगताप यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात कोविडचे रुग्ण आढळून येत आहेत. ज्या ठिकाणी कॅम्प होते त्या ठिकाणी 50, 60, 70 प्रमाणामध्ये या ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि रुग्णांना आधार देण्याची गरज आहे, रुग्णांना या ठिकाणी मदत करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून कृषी उत्पन्न बाजार समितीने एक अतिशय योग्य निर्णय, योग्य उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. त्या ठिकाणी अनसिम्प्टोमॅटिक जे पेशंट्स आहेत, ज्यांना प्राथमिक लक्षण आहेत, त्या पेशंटला या ठिकाणी ॲडमिट करून घेण्याची आणि त्यांच्यावर औषध उपचार करण्याचे नियोजन या ठिकाणी या कोविड सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. त्यामध्ये पेशंटला लागणारा नाश्ता असेल, दोन्ही टाईमचं जेवण असेल, ते सुद्धा या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत या ठिकाणी सुविधा दिलेली आहे आणि त्यामुळं निश्चितच या
कोविड सेंटरचा ग्रामीण भागातील या भागातील सर्व रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि निश्चित या ठिकाणी त्यांना आधार देण्याचं काम आणि त्यांना बरं करण्याचं काम होणार आहे. मी सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ सभापती उपसभापती या सर्वांना या सर्व नागरिकांच्या वतीनं खूप सारे धन्यवाद देतो आणि निश्चितच आपल्या प्रयत्नांना निश्चित चांगल्या प्रकारे यश या ठिकाणी येणार आहे एवढं बोलतो आणि थांबतो. आज वाळून ज्या ठिकाणी राम सत्य लॉन येथे माजी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने 100 बेडचं कोविड सेंटर हे सुरू करण्यात आलेलं आहे. या सेंटरचं उद्घाटन माजी मंत्री भगवंतदादा पाचपुते साहेब तसेच माजी मंत्री कर्डिले साहेब आमदार संग्राम भैया जगताप साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. मागच्या 8-10 दिवसापूर्वी कर्डिले साहेबांची आणि आमची कोविड सेंटरच्या बाबतीमध्ये चर्चा झाली आणि 1-5-6 दिवसामध्येच बेड उपलब्ध करून आणि या सेंटरसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेऊन हे कोविड सेंटर या ठिकाणी चालू केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं इथे येणारे जे नगर तालुक्यातील जे पेशंट असतील यांना या कोविड सेंटरच्या माध्यमातून मोफत औषधोपचाराबरोबर इथं राहण्याची तसेच जेवण चहा नाश्ता या सर्व सुविधा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नगर तालुक्यामध्ये मागच्या 15 दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या त्या ठिकाणी वाढत आहे आणि या गोष्टीचा विचार केला तर नगर तालुक्यातील लोकांना नगर शहर असन किंवा आजूबाजूच्या खेड्यांमध्ये कुठेही त्या ठिकाणी बेड उपलब्ध नाही. अनेक जण बेड उपलब्ध नसल्यामुळं घरीच त्यांना उपचार घेण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. तर ही गरज ओळखून हे कोविड सेंटर या ठिकाणी चालू केलेलं आहे. आज 100 बेड या ठिकाणी उपलब्ध आहेत. जशी रुग्णांची संख्या वाढेल तसं या ठिकाणी 200 बेडपर्यंत हे कोविड सेंटर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. उद्या आणखीन 50 बेड उपलब्ध होणार आहे आणि 2-3 दिवसामध्ये आणखीन 50 त्या ठिकाणी उपलब्ध करून या कोविड सेंटरमध्ये 200 बेडचं हे कोविड सेंटर करण्याचा आमचा याच्यामध्ये प्रयत्न आहे. त्याचबरोबर नगर तालुक्यामध्ये आणखीन काही भागामध्ये जर गरज वाटली तर त्याही ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्याचा बाजार समितीचं त्या ठिकाणी तयारी आहे आणि नगर तालुक्यातील सर्व जे कोविडचे जे रुग्ण आहेत त्यांना मी विनंती करतो की ज्यांना त्या ठिकाणी ज्यांचे पॉझिटिव्ह टेस्ट आलेले असेल त्यांनी या वाळूंच्या कोविड सेंटरमध्ये येऊन त्या ठिकाणी उपचार घ्यावेत अशी मी त्या ठिकाणी विनंती करतो. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मांडगे, आपण आज वाळूंज या गावामध्ये कोविड केअर सेंटर येथे आहोत. इथे आज कोविड केअर सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत आपण 100 बेडची व्यवस्था करण्यात आलेली असून त्यामध्ये जेवण बाकी सर्व सुविधा पेशंट्सला देण्यात येतील. फक्त लक्षणं नसलेलेच रुग्ण आपण इथे ठेवणार आहोत. त्याच्याअंतर्गत ग्रामसेवक असेल, तलाठी असेल आणि आरोग्य यंत्रणा अशा तिन्ही यंत्रणा एकत्रित ह्या कोविड केअर सेंटरचं नियोजन बघणार आहेत आणि आरोग्य विभागामार्फत स्टाफ कमी आहे तरी देखील आपण पूर्ण वेळ स्टाफ देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. काही कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ आपण मिळतो का त्याबाबत आपण व्यवस्था 2 दिवसामध्ये पाहत आहोत आणि पूर्णपणे आरोग्याच्या सर्व मेडिसिन उपलब्ध करून देऊन व्यवस्थित प्रकारे सेंटर चालेल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कॅमेरामन मयूर नेवगिरेसह महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर.